केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टीतून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून छोट्या कंटेनरच्या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं बंदरावरून छोट्या डब्यातून माल वाहून नेणारी ही पहिलीच मालगाडी कानपूरला पाठवण्यात आली आहे यामुळे रेल्वे मार्गाने लवकरात लवकर बंदरांवरून माल पोहोचवला जाऊ शकेल तसंच रस्ते माल वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करता येईल या छोट्या डब्यांच्या गाड्या रेल्वेच्या कुठल्याही पुलाखालून जाऊ शकतील त्यामुळे वाहतुकीत अडथळे येणार नाहीत या मालगाड्या डबल डेकर चालवल्या जाऊ शकतील त्यामुळे त्यांच्या एका डब्यात एकाहत्तर टन वजनाचा माल राहू शकेल यामुळे वाहतुकीच्या खर्चात मोठी बचत होईल तसंही वेगही वाढेल असंही सोनोवाल यांनी यावेळी सांगितलं